येवले तालुक्यातील ममदापूर रेंडाळे रोडवर काळवेट गंभीर जखमी अवस्थेत आढळला असून मानेच्या मागे मोठी जखम झाल्यानं काळवेटाला गाडीची धडक की प्राणघातक हल्ला झाला आहे असा संभ्रम स्थानिकांकडून उपस्थित होतोय. जखमी काळवेटाला स्थानिकांच्या उपस्थितीत वनविभागामार्फत येवले येथे उपचारासाठी तसंच पुढील वैद्यकीय तपासणीकरिता हलवण्यात आलं आहे. ममदापूर राजापूर रेंडाळे वनक्षेत्र परिसरात असल्या घटना नेहमी घडत असतात. काही आठवड्यांपूर्वी याच परिसरात मृत अवस्थेतील काळवेटाची घटना ताजी असताना त्यात पुन्हा जखमी अवस्थेत काळवेट आढळल्याची घटना घडली. हरिण काळवेट कळपानं वावरताना अन्न तसंच पाण्यासाठी भटकंती करत असतात. यावेळी कुत्रे अचानकपणे हल्ले करून गंभीर दुखापत करतात. त्यामुळे काळवेट जीव वाचवण्याच्या नादात विहिरीत पडतात. जखमी होतात तर त्यांना आपला प्राणच गमवावा लागतो. असल्या वारंवार घडणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं स्थानिकांचं मत आहे. वेद न्यूज साठी प्रवीण पहलवान, येवला.